एखादा माणूस जेव्हा खूप कष्टाने व्यवसाय उभा करतो तेव्हा त्याची एक इच्छा असते, ती म्हणजे पुढच्या पिढीने हा व्यवसाय जपावा, व्यवसाय वाढवला नाही तर किमान आहे तोच सांभाळावा, पण व्यवसाय कुठल्याही परिस्थितीत बंद पडू नये. आजची स्टोरी अगदी तशीच आहे. वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय मुलीने कशाप्रकारे वाचवला व वाढवला हे या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत. या उद्योजिकेचे नाव म्हणजे राजश्री पाथी. त्यांचा जन्म एका व्यावसायिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील कापड उद्योगात काम करायचे. अत्यंत मेहनतीने त्यांनी कापडगिरणी उभी केली होती. त्यांनी या उद्योगाचे नाव मुलीच्या नावावरूनच दिले होते. राजश्री यांनी कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं व लगेचच त्यांचं लग्न झालं. पण त्यानंतर त्यांच्यावर एक मोठा आघात झाला. वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काहीच दिवसात आईचेही निधन झाले. कुटुंब व व्यवसाय दोन्ही पोरके झाले. आई वडिलांच्या जाण्यामुळे व्यवसायाची जबाबदारी राजश्रीकडे आली. त्यांनी राजश्री ग्रुपचे काम पाहण्यास सुरुवात केली. या कापडगिरणी व्यतिरिक्त त्यांच्याकडे एक साखर कारखाना होता, पण त्या भागात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत होते. कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे कारखाना तोट्यात जाऊ लागला. कामगारांचे पगारसुद्धा देता येत नव्हते. भरीस भर म्हणजे हा कारखाना मुख्य गावापासून बराच दूर होता, त्यामुळे त्यांना बरीच धावपळ करावी लागत असे. सोबतच त्यावेळी त्या प्रेग्नंट देखील होत्या. मग त्यांच्या स्पर्धकांनी त्यांच्याशी संपर्क केला. हे तुला झेपणार नाही, हा कारखाना आम्हाला विकून टाक असे त्यांना सांगितले जाऊ लागले. त्यानंतर सासरच्या लोकांना सांगितले की प्रेग्नंट असताना इतकी धावपळ चांगली वाटते का, त्यापेक्षा तिला कारखाना विकण्यास सांगा. पण राजश्री यांनी कोणाचेच ऐकले नाही आणि आपले प्रयत्न चालू ठेवले. जवळच्या लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कधीच AC ऑफिसमध्ये बसून व्यवसाय केला नाही. सरळ उसाच्या शेतात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांनी व्यवसाय वाढवला. तमिळनाडू आंध्र प्रदेशमधल्या शेतकऱ्यांशी बोलताना त्यांना तमिळ व तेलुगू भाषा बोलता यायची नाही. मग त्यांनी ही भाषा शिकली व बोलण्यास सुरुवात केली. टॅलेंटेड लोकांना त्यांनी काम दिले. थोड्याच दिवसात त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला. शेतकऱ्यांनी उसाचे उत्पन्न वाढवण्यास सुरुवात केली व हा कारखाना उत्तमरित्या चालू लागला. पण इथेच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून 3 वर्षाचा बिझनेस कोर्स केला व व्यवसायात बदल केले. साऊथ इंडियामधल्या साखर कारखान्यांची जी संघटना आहे त्याच्या त्या अध्यक्ष झाल्या. या दरम्यान त्यांनी साखर कारखान्यात इथेनॉल इंधन बनवण्यासाठी सरकारला तयार केले. देशाचा क्रूड ऑइल इम्पोर्ट करण्याचा खर्च वाचेल व इको फ्रेंडली इंधन तयार होईल हा विचार सरकारला देखील पटला व हा ऑप्शन साखर कारखान्यांसाठी फायद्याचा ठरला. गेल्या 25 वर्षात त्यांनी हा व्यवसाय 10 पटीने वाढवला आहे. तर अशा प्रकारे वडिलांच्या जाण्यानंतर अचानकपणे राजश्री यांना व्यवसाय सांभाळावा लागला. आजूबाजूच्या लोकांनी साथ सोडल्यानंतरही त्या परिस्थितीशी लढत राहिल्या व यशस्वीपणे त्यांनी व्यवसाय चालू ठेवला व वाढवला. राजश्री पाथी यांची ही स्टोरी ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.